हेलो फ्रेंड्स, माय नेम इज प्रोफेसर आर जे कोडुलकर, वर्किंग इंडिकेट यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी। आपला जो सब्जेक्ट आहे ईएसटी एन्व्हायरमेंटल स्टडीज, त्यातला आपला सेकंड चॅप्टर चालू आहे, सेकंड युनिट चालू आहे, जो की आहे एनर्जी आणि रिसोर्सेस। त्यामध्ये आपण आत्तापर्यंत काही पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत। आता आपण बघणार आहे नॅचरल रिसोर्सेस डुप्लिकेशन, जो आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरला चालू केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण कॉजेस अँड इफेक्टमध्ये कॉजेस डिस्कस केलेला आहे। आता ह्या लेक्चरमध्ये आपण इफेक्ट्स बघणार आहे, तर ते कोणकोणते आहेत इथे बघा। डुप्लिकेशन ऑफ अ नॅचरल रिसोर्सेस, त्याचे कॉजेस आपण डिस्कस केलेले आहेत कोणकोणते आहेत। त्याच्यानंतर इफेक्ट बघणार आहे, इफेक्ट आता कोणकोणते आहेत ते आपण डिस्कस करूया। सगळ्यात पहिला इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन मध्ये आपण बघणार आहे इफेक्ट ऑफ अ डुप्लिकेशन, म्हणजे कोणकोणते डुप्लिकेशनचे इफेक्ट आपल्याला जे रिसोर्स वरती जाणवणार आहेत ते आपण बघणार आहे। वी ऑल नो दॅट अवर नॅचरल रिसोर्सेस आर लिमिटेड, म्हणजेच जसं की आपण मागच्याही लेक्चरला हे पॉइंट बघितलेले होते, आपले जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत, ठीक आहे। त्याचा वापर हा काय आहे, लिमिटेड आहे, आणि वापर लिमिटेड केला पाहिजे। अति प्रमाणात केलं तर काय होईल, त्याचे अफेक्ट आपल्याला जाणवायला लागतील। तर ते कोणकोणते अफेक्ट आहेत हे आपण ह्या लेक्चरमध्ये पण डिस्कस करणारच आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ओव्हर द इयर बिकॉज ऑफ द थ्रूफुल अनप्लॅनड ऍक्शन सच एज मिस युज्ड ओव्हर युज्ड ऑफ रिसोर्सेस हॅव कॉज्ड सिरियस प्रॉब्लेम मॅनकाइंड, म्हणजेच की तुम्हाला तुमच्या जगण्यासाठी जे रिसोर्सेस आहेत त्याचं तुम्ही जर प्लॅनिंग, म्हणजे विदाउट प्लॅनिंग जर तुम्ही त्याचा मिसयूज करत असाल, म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत तुम्ही त्याचा विदाउट प्लॅनिंग कसंही कितीही तुम्ही त्याचा वापर करत आहात, त्याच्यानंतर ओव्हर यूज करत आहात, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा यूज करत आहात, विदाउट प्लॅनिंग तुम्ही त्याचा जास्त वापर करत आहात, मिस यूज करत आहात त्या रिसोर्सेसचा, तर तुम्हाला सिरियस प्रॉब्लेम हा नंतर तुम्हाला जाणवणार आहे त्या नॅचरल रिसोर्सेसचा। आत्ता नाही या पिढीला, पण नंतर का विना फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अफेक्ट हा जाणवेलच त्या रिसोर्सेसचा। तर हे होतं आपल्याला येणारे जे काही अफेक्ट आहेत, जे रिसोर्सेस आपल्याला कमी कमी होत जाणार आहेत, त्याच्या रिलेटेड जे आपण मिस यूज करत आहे किंवा ओव्हर यूज करत आहे त्या रिसोर्सेसचा, त्यामुळे येणारे जे प्रॉब्लेम आहेत अफेक्ट होणार आहेत, किंवा त्याच्यावर पडणारे जे अफेक्ट आहेत हे आपण डिस्कस करणार आहे। तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉइंट, सो डुप्लिकेशन ऑफ दोज रिसोर्सेस इज अ कॉजिंग सिरियस बॅड अफेक्ट ऑन अस एज वेल एज ऑन नेचर इटसेल्फ, म्हणजे जसं की आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही डुप्लिकेशन ते रिसोर्सेस होतच आहेत, म्हणजे कमी कमी होतच आहेत, मग त्या रिसोर्सेस कमी झाल्यामुळे तुम्हाला जो सिरियस अफेक्ट होणार आहे, त्या रिसोर्सेसचा जो सिरियस बॅड अफेक्ट होणार आहे तो तुमच्यावर देखील आणि नेचरवर देखील, म्हणजेच सेल्फ आणि नेचरवर देखील तुम्हाला तो अफेक्ट हा जाणवणार आहे। म्हणजेच जसं की आता तुम्ही जर पाणी पाणी आहे, तुम्ही इंडस्ट्री वाढवत आहात, त्याच्यानंतर काही सोशल एक्सपेरिमेंट करत आहात, त्याच्यामुळे काय होतं की पाण्यांवरती भरपूर, म्हणजे सगळ्यावरतीच, तुम्ही हवेमध्ये सुद्धा त्याचा केमिकल गॅसेस मिसळत आहात, त्याच्यामुळे मिसळत आहेत, त्यानंतर पाण्यामध्ये देखील केमिकल मिसळत आहे, त्याच्यामुळे पाण्यावरती परिणाम होत आहे। म्हणजे अशा प्रकारे काय आहेत, हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती काय होत आहे, तुमचं पूर्ण बॅलन्स काय होत आहे त्याचा, नॅचरल रिसोर्सेसचा बिघडत आहे, त्यामुळे तुम्ही ते पाणी असेल ते वेस्ट होत आहे, ते काय होत आहे ते वेस्ट झाल्यामुळे ते वापरात येत नाही आहे, पाणी जे नॅचरल आहे ते देखील तुम्ही खराब करत जर गेला, म्हणजे हे जर नॅचरल रिसोर्सेस सुद्धा तुम्ही डुप्लिकेशन करत गेला, तर ऑब्विस तुम्हाला काय होणार आहे, इफेक्ट जाणवणार आहे तुमच्या नेचरवर, किंवा तुम्ही जे आता सुद्धा आपल्या पंचगंगा कशी आहे, ती पाणी कसं आहे, ते तुम्ही तुमच्या घरगुती वापरात सुद्धा घेऊ शकत नाही असं पाणी आहे त्याचं, मग हे जे काय अफेक्ट आहेत ते आपल्याला जाणवत आहेत। मध्ये मध्ये आपल्याला पंचगंगेचं पाणी येत नव्हतं, आपल्याला कृष्णा नदीचं पाणी चालू झालेलं, पण ते का, कारण त्याचा हाच एक अफेक्ट आहे की हे पाणी आपल्या काही इंडस्ट्री एरियामुळे असू दे किंवा काही
दुसऱ्या काही कारणांमुळे असू दे, हे काय होत आहे, दूषित होत आहे पाणी, हे आपल्याला वापरता येत नाही, आपण त्या भागात राहून सुद्धा आपल्याला काही त्याचा त्या पाण्याचा यूज होत नाही, हा आपल्याला बॅड अफेक्ट आहे आपल्यासाठी, सेल्फ साठी आणि प्लस नेचर साठी सुद्धा त्याचा आपल्याला अफेक्ट हा जाणवत आहे. जसं तुम्हाला ह्युमन वरती अफेक्ट जाणवतो तशाच पद्धतीने नेचर वरती, म्हणजे नेचर वरती सुद्धा त्याचा अफेक्ट जाणवतो. ह्युमन बरोबर जे आपण सजीव आहेत, आणखीन झाड असू देत किंवा तुमचे ॲनिमल असू देत, हे देखील ह्यांच्यावर देखील तो अफेक्ट जाणवणार आहे. त्याच्यानंतर द फॉलोइंग आर इफेक्ट्स ऑर द इम्पॅक्ट कॉज्ड बाय द देअर द डिप्लिक्शन ऑन अस अँड नेचर. त्यामुळं ह्या इम्पॅक्टमुळं कशावरती परिणाम होणार आहे, जे रिसोर्सेस आहेत ते स्वतःवरती सुद्धा त्या रिसोर्सेस डिप्लिक्शनचा परिणाम होणार आहे आणि नेचरवरती सुद्धा होणार आहे. म्हणजे ते नेचरला पण काय होणार, ते रिसोर्सेस काय होतात, ते डुप्लिकेट होत जातात, म्हणजे कमी कमी होत जातात, आणि प्लस आपल्याला सुद्धा त्याचा वापर अतियुजमुळे काय होईल की ते आपल्याला नंतर नंतर मिळायचेच बंद होऊन जातील. ठीक आहे, हे काय होईल, त्याच्यावर अफेक्ट होईल. तर नेक्स्ट आहे अफेक्ट आहेत हे काही रिसोर्स डिप्लिक्शनचे हे अफेक्ट्स आहेत, जे आहे अनबॅलन्स्ड इन अ नेचर. नेचरमधलं जे बॅलन्स आहे ते काय होईल, अनबॅलन्स्ड होईल. म्हणजेच काही ठिकाणी काही रिसोर्सेस मिळतील पण काही ठिकाणी मिळणार पण नाहीत, कारण त्याचा अतिवापर तिथे झाल्यामुळे ते पूर्णपणे ते रिसोर्सेस काय होऊन जाईल, मिळणार देखील नाहीत, मग त्याचा अफेक्ट आपल्याला जाणवायला लागेल. म्हणजे काही प्रमाणात ते अनबॅलन्स्ड नेचर हे होईल. त्याच्यानंतर शॉर्टेज ऑफ अ मटेरियल, शॉर्टेज ऑफ अ मटेरियल. त्याच्यानंतर शॉर्टेज ऑफ अ एक्झिस्टन्स, शॉर्टेज फॉर द एक्झिस्टन्स. त्याच्यानंतर स्लॅकिंग ऑफ अ इकॉनॉमिकल ग्रोथ. तर शॉर्टेज मटेरियलमध्ये जसं की काही मटेरियलची डिमांड वाढलेली आहे पण ते त्याचा पुरवठा कमी आहे. डिमांड आहे तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही नॅचरल रिसोर्सेसमधलं डिझेल किंवा पेट्रोल यांची मागणी जास्त आहे पण त्याचं शॉर्टेज कमी होत आहे, मटेरियल डिप्लिक्ट होत आहे, रिसोर्स डिप्लिक्ट होत आहे, त्यामुळं त्याचं काय होत आहे, अफेक्ट हा जाणवत आहे शॉर्टेज ऑफ अ मटेरियलमध्ये. त्यानंतर स्ट्रगल ऑफ अ एक्झिस्टन्स, म्हणजे जे तुमचं आत्ताचं जे हे आहे, परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कालांतरानं, काही कालांतरानं तुम्हाला स्ट्रगल करायला लागेल. म्हणजेच मटेरियल जर शॉर्टेज पडलं तर काय होईल, त्या मटेरियलसाठी तुम्हाला काय होईल, स्ट्रगल करावं लागणार आहे, काही गोष्टी तुम्हाला मिळणार नाही आहेत, सहज उपलब्ध होणार नाही आहेत. तर ह्याच्या रिलेटेड काही ज्या त्या एक्झिस्टन्सनुसार तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे. त्याच्यानंतर स्लॅकिंग अ इकॉनॉमिकल ग्रोथ, म्हणजेच काय की जी ग्रोथ आहे इकॉनॉमिकलमध्ये ती काय होणार आहे, अनबॅलन्स्ड होणार आहे थोडक्यात. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे पॉईंट अनबॅलन्स्ड, आपण वन बाय वन बघूया. अनबॅलन्स्ड इन अ नेचर, याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. अफेक्ट ऑफ अ डिप्लिक्शन बघत आहे, हे आहेत चार अफेक्ट ऑफ अ डिप्लिक्शन, त्यामधलं वन बाय वन आता बघणार आहे, जे आहे अनबॅलन्स्ड इन अ नेचर. त्याच्यामध्ये अवर नॅचरल रिसोर्सेस आर ऑकर ॲसेट्स, दे बिगिन अ बॅलन्स इन अ एनॉर्मेंट अँड मेकिंग इट अ स्टेबल. तर याच्यामध्ये जसं की काही नॅचरल घटक आहेत जे तुम्ही काय करता आहात, ते अति वापर केल्यामुळे काय होते, ते बॅलन्स राहत नाही. नेचर काय करते की जे रिसोर्सेस नॅचरल रिसोर्सेस आहेत ते बॅलन्स करायचं हे करतं, स्टार्ट करतं, म्हणजे बॅलन्स करतं थोडक्यात. त्यालाच आपण काय म्हणतो, मेक अ स्टेबल म्हणतो. जर तुम्ही काही नॅचरल रिसोर्सेसचा जर अतिवापर केला किंवा त्याच्या रिलेटेड जर तुम्ही काही कमी जास्त प्रमाण झालं तर ते काय होऊन जातं, अनबॅलन्स्ड होऊन जातो, म्हणजेच अनसस्टेनेबल होऊन जातं. त्याला आपण काय म्हणतो, अनबॅलन्स्ड इन अ नेचर म्हणतो. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग अ डिफॉरेस्टेशन फॉर द बिगनिंग मोर अँड मोर लँड अंडर द हॅज अ ग्रेटली अफेक्टेड टू अ बॅलन्स इन अ नेचर. म्हणजेच की डिफॉरेस्टेशन आता जंगल तोड, जे काय जंगल हे आपलं जे नॅचरल रिसोर्सेस आहे ते डिफॉरेस्टेशन, म्हणजेच काही त्याच्या अंडर येणारे जे काही लँड आहेत ते लँड म्हणजे जसं
क्रस्टल आहेत, म्हणजे मातीची जी काही धूप होते त्याच्यामुळे होणारे जे इफेक्ट आहेत ते काय होऊन जाते काही प्रमाणात, त्यात जी सुपीकता आहे जमिनीची ती कमी होणे, म्हणजे काही इफेक्ट्स हे जाणवायला लागतात, त्यामुळे बॅलन्स नेचर राहत नाही, अनबॅलन्स्ड होऊन जातं. जसं की आता एक एक्झाम्पल घेऊन सांगितलं की डिफॉरेस्टेशनचं, त्याच पद्धतीने आणखी काही एक्झाम्पल आहेत जे आहेत, तुम्ही त्याच्यावर देखील अनबॅलन्स्ड सुद्धा होऊ शकतं, त्याचा देखील आपल्याला अफेक्ट होऊ शकतो. तर नेक्स्ट आहे अफेक्ट ऑफ डिप्लिशनचं, जे आहे स्टोरेज मटेरियल, स्टोरेज ऑफ अ मटेरियल. स्टोरेज ऑफ अ मटेरियलमध्ये सॉरी शॉर्टेज ऑफ अ मटेरियल, ओव्हर यूज ऑफ अ रिसोर्सेस कॉजेस शॉर्टेज ऑफ अ मटेरियल, मेनी मटेरियल दॅट बी यूज टू गेट अ फॉरेस्ट आर शॉर्टेज सप्लाय बिकॉज ऑफ अ डिफॉरेस्टेशन इन्क्रीज्ड. दिस कॉजेस ऑफ अ इटरेट इरिव्हर्सिबल अफेक्ट ऑन द ॲटमॉस्फिअर ॲज वेल ॲज ऑन नेचर. म्हणजेच जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे मागणी जास्त आहे पण आपल्याला सप्लायर कमी आहेत, म्हणजे सप्लाय करणंच आपल्याला मुश्किल आहे, म्हणजे त्याची डिमांड जास्त आहे तुमच्या मटेरियलची, नॅचरल रिसोर्सेसच्या, पण आपण ते पुरवू शकत नाही. म्हणजे काय ते आपल्याला मटेरियल हे शॉर्टेज आहे. जसं की तुम्ही फॉरेस्टमध्ये जंगलामधले जे लाकूड आहेत, वूड आहेत, त्यांची मागणी जास्त आहे, तुम्ही बांधकामासाठी वापरू शकता, अन्य गोष्टींसाठी भरपूर ठिकाणी आपल्याला ते लाकूड वापरता येतं, पण तुमचे जे काही काही कॉजेस आहेत जे आहेत तुमचे, तुम्ही डिफॉरेस्टेशन करता, म्हणजे डिफॉरेस्टेशनचं प्रमाण काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे, म्हणजे वृक्षतोडीचं प्रमाण इन्क्रीज झाल्यामुळे लाकडांची ही कमतरता भासू लागलेली आहे, म्हणून आपल्याला काय होते ते मटेरियल काय होत चाललेलं आहे, शॉर्टेज होत चाललेलं आहे. दीज कॉजेस टू इफेक्ट इरिव्हर्सिबल इफेक्ट ऑन द ॲटमॉस्फिअर ॲज वेल ॲज नेचर, म्हणजेच वातावरणात देखील आणि नेचरवरती देखील त्याचा काय होत आहे, अफेक्ट हा जाणवत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अफेक्ट जो आहे स्ट्रगल फॉर द एक्झिस्टन्स, म्हणजे जे एक्झिस्टन्स आहेत, जसं की बिकॉज ऑफ द शॉर्टेज ऑफ अ रिसोर्सेस होल वर्ल्ड हॅज अ स्ट्रेस अँड स्ट्रगल फॉर द एक्झिस्टन्स, इट हॅज अ इनवोक मेन अँड ॲनिमल. म्हणजेच स्ट्रगल तुम्ही करत आहात, म्हणजे काही गोष्टींचं काही रिसोर्सेसचं शॉर्टेज असल्यामुळे, जसं की आता मी सांगितल्याप्रमाणे एक आपण उदाहरणार्थ घेऊन चलूया की आपलं जंगल तोडीमुळे काय होते की लाकडांचं प्रमाण कमी आले, मग हे एक रिसोर्सेस झाला जो आपल्याला नेचरमधून अवेलेबल होतो, नॅचरल आहे रिसोर्सेस, त्याचं डिफॉरेस्टेशन जास्त झाल्यामुळे काय होते की त्याचं शॉर्टेज कमी होते, म्हणजे त्याची मागणी जास्त आहे पण सप्लाय करू शकत नाही आपण ते, त्यामुळे शॉर्टेज रिसोर्स काय व्हायला लागले, शॉर्ट होत चाललेले आहेत. मग त्याचं स्ट्रेस आणि स्ट्रगल आपल्याला जे आता पण एक्झिस्टन्स आपण जगत आहे त्याच्यामध्ये लोकांना होत आहे, त्याचा एक्झिस्टन्स जाणवत आहे आणि ते स्ट्रगल करायला आपल्याला लागणारच आहे. ते कोणाकोणाला, तर ॲनिमलला देखील, नेचरमध्ये देखील आणि ह्युमनला देखील, मेन अँड ॲनिमलला आपल्याला हे स्ट्रगल करावं लागणार आहे, नेचरला देखील हे स्ट्रगल करावं लागणार आहे. ठीक आहे, हे होतं स्ट्रगल फॉर द एक्झिस्टन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॉइंट जो आहे स्ट्रगल फॉर द एक्झिस्टन्सचाच आहे, तर ह्याच्यामध्ये अ स्ट्रगल फॉर द एक्झिस्टन्स टेकिंग अ प्लेस ऑफ अ बिटवीन डिफरंट कंट्रीज बिटवीन द नेबरिंग स्टेट्स ऑफ अ वन कंट्री फॉर द सोल पर्पज ऑफ अ टेकिंग अ कंट्रोल ऑफ अ नॅचरल रिसोर्सेस ऑफ दॅट कंट्री. म्हणजे यातून सांगायचं काय आहे की जसं तुम्ही आपल्या कंट्रीसाठी जसं आपण स्ट्रगल करत आहोत, तसंच डिफरंट ज्या कंट्रीज आहेत त्यासुद्धा ह्या गोष्टींसाठी, ह्या नॅचरल गोष्टींसाठी काय करत आहात, स्ट्रगल करत आहेत. तर तुम्हाला जसं टेक अ कंट्रोल, म्हणजे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यावरती जर तुम्ही कंट्रोल आणला, म्हणजे जसं प्लॅन करून जर तुम्ही त्याचा यूज करायला जर चालू केलं, तर कंट्रोल करायला चालू केलं त्याचं जे यूज आहे नॅचरल रिसोर्सेसचा, तर काय होईल, थोड्या प्रमाणात ते काय होईल, नेचर बॅलन्स होईल आणि आपल्याला त्याचे रिसोर्सेस सुद्धा व्यवस्थित तरीकेने आपल्याला उपलब्ध होतील, एक्झिस्टिंग
मध्ये आपल्याला स्ट्रगल करावं लागणार नाही. जसं की तुमचं नेबर कंट्री स्टेट्स असू देत, तिथे सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे की व्यवस्थित प्रमाणात तुम्हाला ते रिसोर्सेस यूज करावे लागणार आहेत. त्यावेळेलाच काय होईल, तुम्हाला ते नॅचरल रिसोर्सेस काय होईल, स्ट्रगल करावं लागणार नाही. नाहीतर तुम्हाला काय होईल की अतिवापर केल्यामुळे भरपूर ज्या नेबर कंट्रीज आहेत, स्टेट्स आहेत, ह्यांमध्ये देखील जसं आपण करत आहोत स्ट्रगल, तसंच त्यांना देखील करावं लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे आहे स्लॅकिंग ऑफ अ इकॉनॉमिकल ग्रोथ. द इकॉनॉमिकल ग्रोथ ऑफ अ कंट्री डिपेंड अपॉन टू अ अवेलेबिलिटी ऑफ दस रिसोर्स बिकॉज ऑफ द डिप्लिक्शन ऑफ अ रिसोर्सेस इट अ कॉजेस ऑफ अ अनफोर्डेबल अफेक्ट ऑन द इकॉनॉमिकल ग्रोथ. म्हणजे जसं की इकॉनॉमिकल ग्रोथ म्हणजे एकमेक कंट्री जे आहेत म्हणजे डिपेंड आहेत एकमेकांवरती, म्हणजे ह्या कंट्रीमध्ये जर हे रिसोर्सेस अवेलेबल असतील तर त्या कंट्रीमध्ये ते रिसोर्सेस अवेलेबल असतील तर ते काय झाले, एकमेकांवरती डिपेंड झाले. मग त्यामुळं काय होतं, इकॉनॉमिकल ग्रोथ मध्ये थोडासा अफेक्ट हा जाणवायला लागतो. त्याची ग्रोथ ही काय होते, डिपेंड राहते, म्हणजे एकमेकांवरती त्याची ग्रोथ, इकॉनॉमिकल ग्रोथ कंट्री वाईज डिपेंड राहते. कारण काही कंट्रीमधले रिसोर्सेस जे अवेलेबल असतात त्या अवेलेबिलिटीवरती त्याची ग्रोथ ही ठरते. त्यानंतर बिकॉज ऑफ द डिप्लिक्शन रिसोर्सेस कॉजेस ऑफ अ अनफेवरेबल इफेक्ट्स ऑन अ इकॉनॉमिकल ग्रोथ. म्हणजेच जसं की आता तुमचे ह्या कंट्रीमध्ये जे मिळणार काही रिसोर्सेस आहेत त्याचं जर डुप्लिक्शन झालं आणि तर काय होतंय, तर दुसऱ्या कंट्रीवरती सुद्धा ह्याचा परिणाम जाणवतो. जसं की आपल्याला आपल्या कंट्रीवरती जाणवतो तसाच सेम दुसऱ्या लोकेशन मधल्या कंट्रीवरती, दुसऱ्या मल्टिपल कंट्रीवरती सुद्धा याचा अफेक्ट हा जाणवतो आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिकल ग्रोथ मध्ये सुद्धा अफेक्ट हा जाणवत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्लॅकिंग ऑफ अ इकॉनॉमिकल ग्रोथ जो आहे डिक्रीज द सप्लाय पेट्रोल इन अ 1970 बिकॉज ऑफ द राइजिंग इंटरनॅशनल प्रोसेस ऑफ अ प्रोडक्ट स्लॅकड इकॉनॉमिकल ग्रोथ. म्हणजेच प्रोडक्टची काय आहे, डिमांड जास्त आहे पण प्रोडक्टची अवेलेबिलिटी कमी आहे. म्हणजेच आपलं जे पेट्रोल आहे त्यांचं मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी आहे. जसं की आत्ता तुम्हाला माहीत आहे पेट्रोलचे दर किती वाढत आहेत दिवसेंदिवस, त्यामुळं काय होतंय की प्रोडक्शन हे वाढलेलं आहे, सॉरी डिमांड ही वाढलेली आहे पण प्रोडक्शन कमी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळं काय होतंय, त्याचा अफेक्ट आपल्याला हा इकॉनॉमिकल ग्रोथ वरती सुद्धा जाणवत आहे. तुम्ही बघत आहात आपल्याला सगळ्यात जास्त जर कुठला खर्च आता यंदाच्या एक्झिस्टन्स वेळी होत असेल तर तो पेट्रोलच्या रिलेटेड आहे. पेट्रोलचे दर वाढत चाललेले आहेत, पेट्रोल आपल्याला परवडणं असं झालेलं आहे किंवा त्याचा रिसोर्स कमी झाल्यामुळं, त्याचं जे प्रोडक्शन आहे ते कमी झाल्यामुळं काय होतंय, आपल्याला ते अनबॅलन्स्ड होत आहे, शॉर्टेज मटेरियल ते जाणवत आहे आपल्याला आणि ह्याचा इफेक्ट आपल्या इकॉनॉमिकल ग्रोथवरती नक्कीच पडत आहे. तर हे पॉईंट आपण बघितलेले आहेत. आपण इथे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू. आता आपण यामध्ये कोणकोणते पॉईंट डिस्कस केले ते बघूया. आपला सेकंड युनिट चालू आहे ज्याच्यामध्ये आपला नॅचरल रिसोर्सेस डिप्लिक्शन बघत आहोत. त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला कॉजेस बघितले, ठीक आहे, नॅचरल रिसोर्सेस डुप्लिक्शनचे कॉजेस बघितले. आपण आता ह्या लेक्चरमध्ये नॅचरल रिसोर्सेस डुप्लिक्शनचे अफेक्ट बघितले, इफेक्ट बघितले. इफेक्ट्स कोणकोणते आहेत हे आपण डिस्कस केलेलं आहे, जे की इथे बघितलेलंच आहे. हे चार इफेक्ट आहेत, हे आपण वन बाय वन डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे हे लेक्चर स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट. थँक्यू.